अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। त्यांनाही विनंती करतो दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे। आनंद यात्री परिवार आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचा नेहमीच ऋणी राहील। असंख्य दाते असंख्य रसिक यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे। याच प्रेमाचं प्रतीक म्हणून आज आपल्या समोर हा सांज पाडवा आम्ही सादर करीत आहोत। हेमंत पेंडसे यांना तेजस मराठे तबला वाजवणार आहेत, जितेश मराठे हार्मोनियमवर साथ देणार आहेत, तर जय सोनोने हे पखवाज वाजवून या कार्यक्रमाची साथ संगत करणार आहेत। यानंतर जितेश मराठे शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन आपण जय सोनवणे यांचं स्वागत संकेत पमनाणी यांनी करावं। परिवाराचे सदस्य असले तरी आपल्या मार्गावरच आम्ही चालणार आहोत।
आजचा हा सांज पाडवा याच सुरेल परंपरेतील आजचा हा दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे आणि विशेष अभिमान आणि आनंद याचा आहे की पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार गायक पंडित हेमंतजी पेंडसे आज या मैफिलीला सादर करणार आहेत. यासाठी आपण त्यांचं जोरदार ताडा वाजवून जामनेरकरांच्या वतीनं खानदेशवासियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूया. त्याचप्रमाणे साथ संगतीला आहेत तबला वादक तेजस मराठे, हार्मोनियम वादक जितेश मराठे आणि पखवाज वादक जय सोनवणे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पवन सूत या सुंदर अशा भावविभोर रचनेने या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. भारतीय संगीत म्हटलं की मराठी नाट्य संगीताचं वेगळेपण हे दिसून येतं. मराठी नाट्य संगीत ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली एक मोठी देणगी आहे असं म्हणता येईल. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्री गणेशा केला, तर संगीत नाटकाचा खऱ्या अर्थानं प्रारंभ केला तो किर्लोस्करांनी. संगीत नाटकात अनेक शास्त्रीय गायकांनी योगदान दिलं आहे. त्यात उस्ताद अब्दुल करीम खा, सवाई गंधर्व, भीमसेन जोशी, हिराबाई बडोदकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, विनायकबुवा पटवर्धन असे अनेक नावं सांगता येतील. आणि त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर. मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि स्वतंत्रवीर सावरकर यांचं नातं फार घट्ट होतं. असं की पंडित दीनानाथ मंगेशकर यांनी स्वतंत्रवीर सावरकरांच्या एका नाटकाचं रूपांतर रंगभूमीवरती केलं होतं. संन्यस्त खडक असं ते नाटक, आणि ते नाटकं सादर करत असताना त्यांनी नागपूरचे कवी शंकर बाळाजी शास्त्री यांच्याकडून काही नाट्यपदं लिहून घेतली. मर्मबंधातली ठेवही हे त्यातीलच एक अजरामर असं नाट्यगीत. पटदीप रागात बांधलेलं हे पद पटदीपची आणि विरहाची आर्तता थेट हे गीत भिडवतं. वजेबुवांचं अतिशय मार्मिक असं संगीत स्वतः मास्टर दीनानाथ मंगेशकर, पंडित प्रभाकर कारेकर, आशाताई या सिद्धहस्त गायकांनी त्यांच्या स्वरांनी अजरामर झालेलं हे नाट्यगीत. मी विनंती करतो पंडितजींना की त्यांनी हे गीत आमच्यासमोर सादर करावं, ऐकवावं. मर्मबंधातली ठेवही.
नाट्य संगीत म्हटलं, नाट्य संगीत म्हटलं म्हणजे सूर, लय, ताल आणि अलौकिक गायकीचा आस्वाद घेण्याचा नितांत सुंदर असा अनुभव असतो. आणि हाच अनुभव या ठिकाणी माननीय पंडितजींनी दिला. नाट्य संगीतातील असाच एक दैवी सूर म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा. पंडित अभिषेकी यांचे संगीतातील स्थान हे अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात विविध घराण्याचं गाणं शिकण्यासाठी अनेक गुरु केले. अत्यंत प्रतिभासंपन्न असल्यामुळे पंडितजींनी वेगवेगळ्या गोष्टीचा आपल्या गायकीत वापर केला दिसून येतो. मिळवलेले ज्ञान स्वतःपुरते न ठेवता त्यांनी अनेक शिष्य केले. अतिशय समृद्ध असं गायन त्यांनी महाराष्ट्राला दिलं. पंडित अभिषेकी आज शरीररूपाने आपल्यात नाहीत, पण त्यांचं गाणं सदैव चिरंतर चिरंजीव आहे. पंडित अभिषेकी बुवांचा संगीत वारसा त्यांचे शिष्य अतिशय समर्थपणे पेलत आहेत. यापैकीच एक ज्येष्ठ शिष्य म्हणजे पंडित हेमंतजी पेंडसे. पंडितजी आज जामनेरमध्ये आपली ही मैफिल संपन्न होत आहे. हा खरं तर आमच्या सगळ्यांसाठी, जामनेरकरांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आपल्या रूपानं जणू काही पंडित अभिषेकी बुवांची पावले पदस्पर्श या मैफिलला झाला असं मी मानतो. ही मैफिल पुढे जात असताना आपण गाणं तर ऐकणारच आहोत, पण ही मैफिल संवादानं फुलणार आहोत. आणि म्हणून मी पंडितजींना विचारेल की आपण अभिषेकी बुवांकडे गाणं शिकलात, एक नव्हे तर तब्बल 20 वर्षाचा सहवास आपल्याला लाभला. आपण 12 वर्ष गुरुगृही म्हणजे गुरुकुल पद्धतीनं आपण ज्ञान घेतलं, तर हा जो संबंध अनुभव होता तो कसा होता, किंवा त्याही पलीकडे जाऊन अभिषेकी बुवांची शिस्त, त्यांचा स्वभाव कसा होता, हे आपल्यातून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि नंतर आपण मैफिलला पुढे जाऊया. आदरणीय पंडितजी नमस्कार. मी तुमच्या खानदेशातलाच आहे, म्हणजे मला आठवत आहे की आपल्या माहेराला येताना जी प्रत्येक मुलीची अवस्था असते, माझी पण काही वेगळी अवस्था नव्हती. मी डॉक्टर साहेबांना पण सांगितलं होतं की मी मला भुसावळला यायचा आनंद मिळतो म्हणून मी नक्की येणार. आणि माझं भुसावळमध्ये इंग्लिश स्कूल म्हणजे आता ती महाराणा प्रताप शाळा झालेली आहे, तिथे प्रवेश घेतला आणि मी मुंबईला गेलो. अर्थात मुंबईला प्रवेश घेतल्यानंतर अभिषेकींकडे जायला लागलो आणि अभिषेकींकडे शिकण्याची संधी मला माझे गुरु पंडित बेटावतकर यांनी मिळवून दिली, याच्याकरता मी खरंच त्यांचे मनापासून म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अशी ही भुसावळपासून झालेली गाण्याची सुरुवात. तबल्यामध्ये मी बापट सरांच्याकडे शिकायला सुरुवात केली, गायन बेटावतकरांकडे शिकायला सुरुवात केली आणि मग 10वीनंतर मी मुंबईला गेलो. तर शिस्त म्हणजे काय, तर तुम्हाला म्हणजे मला बोलण्यामध्ये जास्त वेळ जायला नको म्हणून एका शब्दातच सांगतो की आमचा प्रोग्राम जर 6 वाजता असेल तर आम्ही 5 वाजता किंवा 4:30 वाजता त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बरेचदा गेलेलो आहे की जिथे दार उघडायलासुद्धा कोणी नव्हतं, आम्ही स्वतःच दार उघडून आतमध्ये जायचो. तर अशा पद्धतीचे त्या काळचे जे लोक होते त्याच्यामध्ये वेळ पाळणं आणि वेळेची शिस्त पाळणं हे पंडितजींच्याकडे होतं आणि ती शिस्त आम्ही शिकलो. आणि मला असं वाटतं की माझ्या पुढचं गाणं जे आहे ते अभिषेकी बुवांनी संगीत दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते पुढचं गाणं आपल्यासमोर नक्की मांडवे. नक्कीच, धन्यवाद सर. Ah.
एक नाट्य रागमाला आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी मी पंडितजींना विनंती करेल की रागमाला म्हणजे नक्की काय तेही आपण सांगावं आणि त्यानंतर आपण रागमाला ऐकवावी. आदरणीय पंडितजी, या प्रकारामध्ये बहुतेकांना ही रचना माहिती आहे, कारण एका रागातून दुसऱ्या रागात प्रवेश करणं मुळात एक राग मांडणं इतकं अवघड असतं, तर एका रागातून दुसऱ्या रागात प्रवेश करणं तर किती अवघड असेल. आणि असं एकदाच नाही तर अनेक रागातून फिरून परत ओरिजिनल या स्केलवर येणं किंवा त्या पूर्वीच्या रागावर येणं, तर हा प्रवास असा असतो की गायकाला अत्यंत लक्षपूर्वक त्याचं स्वतःचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने होईल याच्याकडे लक्ष द्यावंच लागतं आणि तो तितका तल्लख असावा लागतो. मला असं वाटतं की बुवांच्या मनातली चाल आणि वसंतरावांच्या गळ्यातली एकूण लकब किंवा वसंतरावांच्या गळ्यातली लखलखती जी तलवारीसारखी धार होती, तर या दोन्ही गोष्टीमुळे एकत्र आल्या त्यामुळे ती खरोखरीच कट्यार लोकांच्या रसिकांच्या मनामध्ये काळजात घुसली आणि तिथून त्याचा प्रवास सुरू झाला. तर हा एक वेगळा आनंद याच्यामध्ये होता या नाटकामध्ये की द्वंद्व होतं. कट्यारमध्ये खासाहेब आणि पंडितजी यांच्या दोन गायनशैलीचं द्वंद्व होतं. आणि गायनशैली म्हणजे काय किंवा त्यांच्या प्रकारामध्ये फरक काय, घराणं म्हणजे काय, हे जेव्हा आता आम्ही जिथे कुठे प्रोग्राम करायला जातो तिथे असं नसेल, किंवा दुसरा भाग असं असतो की लोकांना ते समजण्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडचं असेल, लोकांना असं वाटू शकतं की रागसंगीत आपल्याला समजत नाही, पण असं नाही आहे रसिको. तुम्ही रागसंगीत चांगल्या पद्धतीने जर ऐकायचं ठरवलं आता तर Yeah.
अतिशय सुंदर अशी अनुभूती देणारं हे गीत आपण ऐकलं. खरं तर पंडित हेमंतजी यांची स्वरसाधना ही फार मोठी आहे. पंडित अभिषेकी यांचा आशीर्वाद, यांचा आशीष, स्वतःची एक वेगळी शैली, स्वतःचा वेगळा अभ्यास आणि यातून फुलणार हे गाणं केवळ आणि केवळ अप्रतिम. आणि त्याचसोबत या रागमालेला ज्यांनी वाद्यवृंदांचे जितेश, जयश आणि जितेश यांच्यासाठी आपण एकदा डोळ्यात टाळ्या वाजूया. अतिशय सुंदर अशी साथ संगत त्यांनी केली, त्यांचंही कौतुक आपण केलं पाहिजे. आपण पुढे वळूया. अशोतो पंडित अभिषेकींच्या रचना आपल्या ठिकाणी ऐकत आहात. आपण काही रचना ऐकल्या. पंडित हेमंतजी पेंडसे आणि अभिषेकी बुवा हे नातं फार घट्ट आहे हे आपण मगाशी सांगितलं. 1978 ते 1998 आपला सहवास होता. या 20 वर्षाचा काळ म्हणजे फार मोठा असा काळ. आभाळ उंचीच्या गुरुठाई निष्ठा ठेवून पंडितजींच्या गाण्याचा पंडितजींच्या गाण्याला स्वर्णिम अशी किनार लाभली. आज भारतभर त्यांचा स्वरप्रवास सुरू आहे. पंडित अभिषेकींचे ज्येष्ठ शिष्य म्हणून या नात्यानं ते अनेक महोत्सवात त्यांना निमंत्रित केलं जातं. मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की परवा 24 तारखेपासून पुण्यामध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव जे फार मोठा असा कार्यक्रम असतो ज्यामध्ये भारतभरातून अनेक शिष्य, संगीतकार, गायक येत असतात, आपली कला पेश करत असतात. अशा मैफिलीत पंडितजी मुख्य गायक म्हणून सादर करणार आहेत. हा अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे. आणि इतकी सगळी धावपळ असताना देखील त्यांनी या ठिकाणी जामनेसारख्या शहर वजा खेडे असलेल्या गावात येण्याचं कबूल केलं, आलेत आणि या मैफिलीला ते रंग देत आहेत. हे खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही आपले कायम ऋणी राहू. यानंतर ही महोत्सव म्हणजे या जितेंद्र अभिषेकी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आजचा हा सांज पाळवा रंगत आहे आणि म्हणून या मैफिलीला आपण पुढे नेऊया. यानंतर ऐकूया कुसुमाग्रज यांनी यांच्या शब्दांनी नटलेली रचना, अर्चना कान्हेरे यांनी गायलेली, अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलेली ययाती आणि देवयानी या नाटकातील चारुकेशी रागातील रचना हे सुरांनो चंद्रभा. Thank you.
कोश माझा प्रिय रचना मनाला स्पर्श करून जाते, ज्यावेळी शब्दांचा सुरांचा वाद्यांचा सुरेख संगम सुरेख मिलाप घडून येतो, हाच मिलाप आपण या गाण्यात अनुभवला. हे सुरांनो चंद्रभा, खरं तर कुसुमाग्रज म्हणजे मराठी साहित्यातील मराठी साहित्य विश्वातील अढळ असा तारा. त्यांच्या एक एक शब्दाला अर्थ आहे, गंध आहे, छंद आहे. हे शब्द जेव्हा तालात गुंफले जातात तेव्हा निर्माण होणारी कलाकृती असामान्य असते, अद्भुत असते, अद्वितीय असते. श्रोते हो, अशीच एक रचना स्वतः पंडितजींनी ज्याला संगीत दिलं आहे, पंडितजींच्या शिष्या राधिका ताम्हणकर यांनी गायलेली रचना. पंडितजींचा सुप्रसिद्ध अल्बम जो रागा नेक्स्ट या सुप्रसिद्ध कंपनीने प्रसिद्ध केला आहे, मनी दाटते काहूर यातील एक रचना घन झागडती नभ, याची एक झलक पंडितजींनी ऐकावी अशी विनंती करतो. हां, जेव्हा माझी रचना असेल त्या मी अगदी थोडक्यात तुम्हाला ऐकवतो, पण मला असं वाटतं की नवीन पिढीतल्या मुलांचं आपण कौतुक करायला पाहिजे. नवीन पिढीत मुलांचं कौतुक झालं तर हा संगीताचा प्रवास आहे तो ते तितक्या जोमाने पुढे नेणार आहेत. तर तुम्ही जरूर नक्की ही रचना ऐका. ते कुसुमाग्रजांच्या शब्दामध्ये आपण शब्दांच्याबद्दल बोलू शकत नाही, तुम्ही तर कवी आहात, तर तुमच्यासमोर मी बोलणं योग्य नाही ठरणार. परंतु कवीच्या शब्दाच्या मागची घालमेल असं आपण म्हणूया की त्यांना नक्की काय म्हणायचं आहे आणि त्यांची अस्वस्थता
हा त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्या काव्याचीच गरज आहे, ती काव्याचे शब्दच असं आहे की घन झाकळती नभ घंटा निनादती दूर तरी कळेना कशाचे मनी दाटते काहूर. इतके सुंदर शब्द आहेत. तर ती रचना मी तुम्हाला फक्त चाल ऐकवतो कशी कशा पद्धतीची आहे. खूप खूप धन्यवाद पंडित जी. ही रचना आपण यूट्यूबवर रागा नेक्स्ट नावाचं चॅनल आहे त्याच्यावर आपण घन झाकळती नभ असं सर्च केल्यानंतर आपल्याला हे गाणं ऐकता येईल. अतिशय सुंदर असं गाणं आहे, ते सुंदर संगीत तर आहेच पण पंडितजी मला ते ज्या प्रकारे व्हिज्युलाईज केलं आहे, ज्याप्रमाणे ते चित्रित केलं आहे ते फार सुंदर आवडलं. ढेपेवाड्याचं फार सुंदर असं लोकेशन त्यात दाखवलेलं आहे. खूप सुंदर असं गाणं, आपल्या सगळ्यांनी ते पाहिलं पाहिजे, पाहावं अशी विनंती करेल. आणि आज गुढीपाडव्याला एक एक वेगळे अशी आनंदाची गोष्ट अशी आहे की पंडितजींनी संगीतबद्ध केलेला एक गाणं आजच्या दिवशी पाडव्याला सर्वत्र प्रदर्शित झालेलं आहे. ते गाणं आहे टाळ दिंडीचा गजर. त्या गाण्याबद्दल मी आपल्याला आमच्या जामदारकांच्या वतीनं शुभेच्छा देईल आणि विनंतीही करेल की आपण त्याही गाण्याची एक झलक आमच्या समोर सादर करावी आदरणीय पंडितजी. या गाण्याची रचना शब्दरचना आहे ती सोयराबाईंची आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने जेव्हा दिंडी येते तेव्हा ते मनामध्ये काय भावना असतात, इतकी सुंदर रचना आहे. तर ती रचना त्यांनी जेव्हा मांडली तेव्हा केली आनंद आहे, पण तिला तो मावत नाही आणि ती त्या शब्दामधून व्यक्त करते, तर तो आपण ऐकूया. शिवारी
चंद्रभागा बोले पुना नाही भेट, चंद्रभागा बोले पुना नाही भेट, आभाळच कीट ज्ञानेश्वर, आभाळच कीट ज्ञानेश्वर। मृदुंग बोले एक तारी झाला वार करी ज्ञानेश्वर, इतकी तरल अभंग रचना, त्याला तितकीच आर्ततेची चाल आणि भावविभोर संगीत। हे ऐकताना आपण आपल्यात राहत नाही, गुंग होतो, त्या वारीचा भाग होतो, रमत जमत हरिनामात धुंद होत ती वारी पंढरपुरात पोहोचते। कपाडी बुक्का, हातात टाळ, गळ्यात अभंग आणि डोळ्यात दर्शनाची आस, हे घेऊन वारकरी चंद्रभागेच्या तिरी विसावा घेतो, संकेतनात आनंद घेतो। हे सार पाहिलं की ओठावर शब्द येतात, अवघे गरजे पंढरपूर। अशोक परांजपे यांचे शब्द, पंडित अभिषेकी बुवांचं संगीत, प्रकाश घांगरेकर शौनक अभिषेकी यांचे स्वर, संत गोरा कुंभार नाटकातील रचना, जौनपुरी राग तालभजनी अवघे गरजे पंढरपूर। Oh,
खूप धन्यवाद कवी अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकत होतो. श्रोतेहो, कालच जागतिक कविता दिन आपण साजरा केला. मराठी साहित्यामध्ये अनेक कवींनी खूप मोठं योगदान दिलं आहे. बा भ बोरकर हे यापैकीच एक महत्त्वाचे कवी. जीवन कसं जगावं जगण्याचा मूलमंत्र ते कवितेतून देतात. आपल्या जगण्याला कधी गंगेच्या प्रवाहाची, कधी पराग कणांची, कधी सहज हवेत विरून जाणाऱ्या सुगंधी धूपाची, तर कधी पूजेतील फुलांची ते उपमा देतात. आपल्या परीनं इतरांसाठी जगण्याचा संदेश ते देतात. ते म्हणतात की जगणं कसं असावं, जगणं पूजेतील पाना फुलांसारखं असावं. त्या पाना फुलांचा मृत्यू देखील कसा दिमाखात आणि पावित्र्यात होतो. ही पान फुलं निर्माल्य म्हणून ओळखली जातात. त्यांना कुणी कचरा म्हणत नाही. हाच तो देव दुर्लभ मृत्यू सोहळा आणि हेच ते खरं जगणं. हाच आशय गुंफणारी कविता बा भ बोरकर. संगीत आहेत, संगीत आणि स्वर आहेत अभिषेकी बुवांचं. नाही पुण्याची मोजणी, ऐकूया पंडितजींकडून. पुण्याची मोजणी नाही.
तो जणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची पोजणी जिणे गंगौघाचे पाणी जिणे गंगौघाचे पाणी जिणे गंगौघाचे पाणी जिणे गंगौघाचे पाणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी रामाचं भजन मला यांनी सांगितलं होतं, तर ते मी मीराबाईंनी केलेला रामाचा एक वेगळा जप किंवा त्याला आपण म्हणू की रामतत्वाशी त्यांनी काय म्हटलेलं आहे
ती एक रचना आपल्याला ऐकवतो आणि मग आपण पुढच्या दोन रचना
खूब खूब धन्यवाद। भैरवी भैरवी घे कैवल्याच्या चांदण्याला थोडीशी ऐका ठीक। धन्यवाद पंडित जी। खरं तर पाडव्याची ही मैफिल प्रभू रामचंद्रांचं स्मरण केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हती, कारण आजचाच तो दिवस की ज्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येच्या वनवासावरून परतले तोच हा चैत्र शुद्ध प्रतिपदा। यानंतर विनंती करतो पंडितजींना की त्यांच्या राधाजी या अल्बममधील मनावर कोंदलेलं हे गीत आम्हाला ऐकायचं आहे। त्यांनी आमच्या आग्रहाखातर पंडितजी मनावर गोंदलेले याच्या थोडी झोलक झाली पाहिजे। आदरणीय पंडितजी माझी रचना आहे, फक्त चाल ऐकवतो तुम्हाला। अतिशय सुंदर शब्द आहेत। मनावर गोंदलेले सावळे काहूर, एक झाला सारा रंग एक लय सूर। आणि राग सुद्धा वेगळा आहे त्याचा, मंगल तोडी असं त्याचं नाव आहे। सारे गा धाम गरे रे मे गरे सा गम धनी सारी धन गम धनी सारी धाम गरे रे मधम गरे सा मनावर गोंदलेले सावळे काहूर, एक झाला सारा रंग एक लय सूर, एक झाला सारा रंग कलय सूर। श्वास भास एक झाले सुटे ऐल तीर, श्वास भास एक झाले सुटे ऐल तीर, पंचरंगी श्री रंगाचा मुका पैल तीर, पंचरंगी श्री रंगाचा मुका पैल तीर। राधा कृष्ण राधा कृष्ण नाद अनुस्वर, राधा कृष्ण राधा कृष्ण नाद अनुस्वर, तुळशीला मंजिऱ्यांची सोवळी झालर, तुळशीला मंजिऱ्यांची सोवळी झालर, झंकारले नाद ब्रह्म होत माझे रूप, माझ्या मध्ये तुझा आता काहीसा आतुर, काहीसा आतुर। मनावर बोललेले सावळे काहूर, एक झाला सारा रंग एक लय सूर। खूप खूप धन्यवाद पंडितजी। श्रोते हो, गेल्या 2 तासांपासून आपण हा सांज पाळवा अनुभवत आहोत। अत्यंत सुंदर अशी अनुभूती या 2 तासात आपल्याला मिळाली। मी समारोपाकडे जाण्याआधी सन्माननीय पंडितजींचे
आमच्या आनंद यात्री परिवाराच्या वतीनं, जामनेरकर श्रोत्यांच्या वतीनं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की इतकी सुंदर अशी मैफिल आपण आम्हाला दिली. हा अनुभव कायम आमच्या स्मरणात राहील. आणि श्रोतो, त्याचबरोबर या मैफिलीला सुंदर करण्यात ज्यांची साथ आहे असे तेजस मराठे, जितेश मराठे आणि जय सोनवणे यांचंही आपण टाळ वाजून आभार व्यक्त करूया. आणि आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे अर्थात भैरवीकडे वळूया. मी विनंती करतो पंडितजींना समारोपाची भैरवी. नमस्कार. या कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये खूप लोकांचे हात, उत्तम साऊंड सिस्टीम, तिरमाळे बोलण्यासाठी टाळा, त्यांची कायम पंडितजी त्यांची कायम आम्हाला साथ असते. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुंदर असं संगीत संयोजन करतात. मला मोकळ्या जागी कार्यक्रम म्हटल्यानंतर पहिल्यांदा दडपण आलं होतं, पण अशी सिस्टीम असेल तर कुठेही कार्यक्रम करायला हरकत नाही. त्याचप्रमाणे मी डॉक्टर साहेबांना तर भरपूर त्रास दिला आहे, कारण आम्ही रिझर्वेशन करायचो आणि रेल्वे कॅन्सल व्हायची असा प्रकार दोनदा तीनदा झाला. आणि त्याच्यानंतर तर जवळजवळ त्यांना त्यांच्या हॉस्पिटलमधली जबाबदारी सोडून माझ्या रिझर्वेशनवरच लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं लागलं. परंतु अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी व्यवस्था केली. आणि आज ज्यांचे खरोखर आभार आम्ही आभार मानू, कारण ते आनंद यात्री आहेत, ते श्री गणेश राऊत. तर मला असं वाटतं की इथले ज्येष्ठ कलाकार आहेत आज समोर बसलेले, आणि डॉक्टर सेठ आहेत, या सगळ्यांचे मी मनापासून आनंद यात्री परिवाराचे मनापासून आभार मानतो.
सांज पाडवा या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.